माहूर तालुक्यातील मेंढके येथील शेतकरी सुभाष दुधराम चव्हाण हे शेतात पिकाला खत देण्याचे काम करत होते। त्यावेळी दबा धरून बसलेल्या अस्वलाने अचानक हल्ला केला। त्या शेतकऱ्याला जे झालं ते पाहून तुम्हाला धक्का बसेल। त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। शेतकरी चव्हाण हे शेतातील कामात व्यस्त असताना दबा धरून बसलेल्या अस्वलाने अचानक पाठीमागून हल्ला करून शेतकऱ्यास जमिनीवर पाडले। नंतर तोंडाचा जबडा फोडला। जवळच काम करणाऱ्या इतरांनी घटना पाहून आरडाओरड करत घटनास्थळीकडे धाव घेतल्याने अस्वलाने तिथून पळ काढला। दुधराम चव्हाण हे शेतात पिकाला खत देण्याचे काम करत होते। त्यावेळी दबा धरून बसलेल्या अस्वलाने अचानक हल्ला केला। त्या शेतकरी गंभीर जखमी झाल्याने त्यांना माहूर येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे हलवण्यात आलं आहे। गंभीर अवस्थेत असलेले शेतकरी सुभाष चव्हाण यांना लोकांनी माहूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं। तिथे प्रथम उपचार करून प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे हलवण्यात आले। यावेळी वन विभागाचे कर्मचारी यांनी तातडीची मदत म्हणून रोख स्वरूपात 5,000 रुपयांची आर्थिक मदत केली आहे।